आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिक्षक भारती उर्दू संघटना कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर. औरवाडे येथे शिक्षक भारती उर्दू कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी सभा राज्याध्यक्ष मुश्ताफ पटेल यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती. या सभेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उर्दू शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष एन डी बिरनाळे हे होते, तसेच आर जे पाटील, आप्पा सावंत, राज्य संघटक जकी पटेल यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी निवड करण्यात आली. काबिल पाशा पटेल यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हा सचिव जाहीद पटेल, उपाध्यक्ष अबू पिरजादे व मुल्ला सर यांची निवड करण्यात आली. या सभेमध्ये सांगली शिक्षक भारती उर्दू जिल्हा अध्यक्ष अशरफ मोमीन, सचिव फैजल पटेल, कार्याध्यक्ष अकबर गुडीमार, हरुण महाबरी, लियाकत हवालदार, रेहान कदीर बोरगावकर, तय्यब अली नदाफ, सरफराज पटेल, तोहिद सोमोने, नासिर मोमीन, नजीर बाक्सीराज उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले, इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल व शिरोळ तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं नियोजन रईस पटेल, नवीद पटेल, हैदर पटेल, इकबाल पटेल, हरूर पटेल, मतीन शेख, मुआजम बुखारी, नियाज पटेल, हुसेन पटेल यांच्यासह अनेक शिक्षकांनी मिळून केलं. यावेळी दादेपाशा पटेल, सामाजिक कार्यकर्ते अप्सर पटेल, शफीक पटेल, इरफान बहादूर उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी औरवाडहून संदीप इंगळे.